उभ्या महाराष्ट्रामध्ये दमदार जलवृष्टी करत पंढरीचा पांडुरंग शेतकऱ्यांनी वारकऱ्यांना जणू प्रसन्न झाला. त्यामुळे या वारकऱ्यांनी सुद्धा आषाढी यात्रेमध्ये विठ्ठलाला दोन्ही हातांनी भरभरून दान दिलं. आषाढीच्या केवळ 15 दिवसांमध्ये तब्बल 2,29,41,006 रुपये इतकी देणगी मंदिर समितीकडे जमा झालेली आहे. त्यामुळे हा गरिबांचा विठ्ठल आता श्रीमंतीकडे वाटचाल करतोय असं चित्र मंदिरात गेल्यानंतर दिसत आहे. आपल्याला जे उत्पन्न मिळालं होतं त्यापेक्षा जवळजवळ 7.5 लाख रुपये आपल्याला यावर्षी अधिक मिळालेले आहेत आणि 2,29,00,000 उत्पन्न मंदिर समितीला विविध माध्यमातून मिळालेलं आहे. यामध्ये आपण विठ्ठलाच्या पायावर जी लोकांना पैसे टाकायची जी श्रद्धा आहे ती आजही कायम असल्याचे दिसते. जवळजवळ 39 लाख रुपये विठ्ठलाच्या पायावर लोकांनी तिथल्या पेटीत आणि पायावर टाकलेले आहेत. आईसाहेबांकडं जे पैसे टाकलेले आहेत ते जवळजवळ 7 लाख रुपये पायावर टाकलेले आहेत आईसाहेबांच्या. दर्शन आणि मुखदर्शनाच्या बारीतून येणाऱ्या भाविकांनी पावती पुस्तकाद्वारे देणगी देण्यावर जास्त भर दिला. यंदा तब्बल 1,27,00,000 रुपये केवळ पावती पुस्तकातून मंदिराकडे देणगी जमा झालेली आहे. त्याशिवाय यंदा लाडूच्या माध्यमातून सुद्धा तब्बल 29 लाख रुपये मंदिराला मिळालेले आहेत. मंदिराने यंदा वेदांत आणि व्हिडिओकॉन या दोन भक्तनिवासाच्या माध्यमातून हजारो भाविकांची राहण्याची सोय केली आणि त्यातून 4.5 लाख रुपये मंदिर. लाडूतलं उत्पन्न देखील आपलं या वर्षी राजगिऱ्याचं विशेषतः वाढलेलं आहे. राजगिरा लाडू आपण जो 2 वर्ष झालं सुरू केलेला आहे तो लाडू भाविकांना पसंत पडलेला आहे आणि त्याचंही उत्पन्न आपल्याला वाढतं आहे. या वाढलेल्या उत्पन्नातून भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्याचाच मंदिर समितीचा प्रयत्न आहे. मंदिरातील देणगी हुंडी पेटीची रक्कम अद्याप मोजायची आहे. ती मोजल्यानंतर मंदिराचं उत्पन्न 3 कोटींच्या घरात जाईल. वडिलांच्या बंधनातून मुक्त झाल्यानंतर विठ्ठलाचं ऐश्वर्य हे वर्षानुवर्ष वाढतच आहे. मात्र ज्यांच्यामुळे हे उत्पन्न वाढत आहे त्या वारकऱ्यांच्या सोयी सुविधेसाठीच हा पैसा खर्चवा अशी खुद्द विठ्ठलाची सुद्धा अपेक्षा असणार आहे. दीपक होमकर, ऑनलाईन लोकमत, पंढरपूर.